थेट जाऊयात। शिवसेनेला सवाल हा आहे, उद्धवजी तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होता 2.5 वर्ष, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुंबईतली स्मशानभूमी, कब्रस्तान, बुरियल ग्राउंड याची सर्वस्वी जबाबी महानगरपालिकेकडे असते, आणि उद्धवजी 25 वर्ष महानगरपालिकेत तुम्ही बसलात, मग तुमच्या नाकाखाली महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही, आणि दाऊदच्या माणसांच्या कबरींचं सौंदर्यीकरण चालू आहे, आणि म्हणून दाऊदचे प्रचारक म्हणून आता तुम्ही काम करा, त्यापेक्षा पुढचा कार्यक्रम शिवसेनेने हाच घोषित करावा। पेंग्विन सेनेच्या, युवा सेनेच्या लोकांनी कबर बचाव कार्यक्रम घोषित करावा, आणि वाटलंच तर पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्ष, त्यांनी त्याचं नेतृत्व करावं। अजून राहिलंय काय? याचं कारण यासाठी आहे, हे दाऊद समर्थक केवळ नवाब मलिक किंवा हसीना पारकर या प्रकरणापुरतं नाही आहेत। आम्ही वारंवार हे सांगतो, याकूब मेमनला फाशी देऊ नका ही मागणी करणारे कोण? हे काँग्रेसचे नेतेद्रष्ट असलम शेख लिखित पत्र राष्ट्रपतींना दिलंय, मग ज्या वेळेला ते मुंबईचे पालकमंत्री होणार आणि उपनगराच्या पालकमंत्री आदित्य ठाकरेंचा मी भाऊ आहे म्हणून राज्यभर फिरणार, तर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख झाले, उद्धवजींचा आशीर्वाद मिळाला की शहरातल्या कब्रस्तानामध्ये याकूबच्या कबरीचं सौंदर्यीकरण होणार, आणि म्हणून ना मुंबई, ना महाराष्ट्र, ना देश, ना मराठी माणूस, ना हिंदू कशाशीही लेणं देणं यांचं नाही। माझी सत्ता, माझी खुर्ची, माझा कुटुंब, माझा परिवार, या पलीकडे पेंग्विन सेनेला स्वतःचं अस्तित्व नाही, कार्यक्रम नाही। मस्तकात आग लावणारी गोष्ट आहे। वानखेडेला उखडवायला तुम्ही गेला होतात ना पेंग्विन सेना, मग या कबरीला उखडवण्याचं काम करणार आहात का? ते सौंदर्यीकरण उखडवण्याचं काम करणार आहात का? आमचा सवाल आहे। माझा तर आरोप आहे, उद्धवजींच्या महानगरपालिकेने आणि उद्धवजींच्या सरकारने हे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण आणि विद्युतीकरण हा याकूब मेमनच्या कबरीचा एका अर्थाने गवगवा वाढवण्याचं काम हे तुकडे तुकडे गँगच्या दबावाखाली केलेलं आहे। ह्याच तुकडे तुकडे गँगच्या घोषणा आहेत, अफजल तेरे कातिल जिंदा है हम शर्मिंदा है, आणि याच तुकडे तुकडे गँगच्या समर्थक असलेले असलम ते नवाब आणि महानगरपालिकेमधली उद्धवजींची पेंग्विन सेना यांनी आता याकूब मेमनला फाशी देऊ नका म्हणून अर्ज केले होते, मग ते टिकवू शकले नाही। याकूब मेमनला जिवंत टिकवू शकले नाहीत तर याकूब मेमनचा दहशतवाद त्याच्या थडग्यातून, कबरीतून जोपासण्याचा हा पेंग्विन सेनेचा कार्यक्रम आहे। स्मृतिभ्रंशाचा आजार काँग्रेसला झालाय, जे काँग्रेसचे म्हणतायत त्यांना पहिला प्रश्न माझा आहे, असलम शेख तुमचे आमदार मंत्री आहेत का? याचं पहिलं उत्तर द्या।
दुसरं याकूब मेमन जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसने मांडलेली भूमिका होती ती का होती याचं उत्तर द्या. तिसरा प्रश्न असा की त्यावेळेला केंद्रात सरकार कोणाचं होतं आणि गृहमंत्री शिंदे कोण होते कुठल्या पक्षाचे होते याचं उत्तर द्या. आणि ही सगळी घटना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी झाली होती याची माहिती घ्या. आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेला काँग्रेसने काही भूमिका मांडली होती का केंद्राने त्याची माहिती द्या. सुप्रीम कोर्टात केंद्रातलं गृह मंत्रालय काही बोलणार नाही जे काँग्रेसचं गृह मंत्रालय होतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार या पुढच्या याकूब मेमनच्या फाशीनंतरच्या कारवाई झाल्या आणि अस्लम शेख त्याला जिवंत ठेवा म्हणून मागणी करणार. आणि हे सगळं प्रकरण जे आहे ना हे काँग्रेसच्या मुळावर आहे आणि उद्धवजींच्या प्रचारावर आहे. जर एखाद्या झोपड्यामध्ये एखाद्या अनधिकृत जागेमध्ये कोणी राजकीय पक्ष स्थापन करणार असेल करोडोंच्या देणग्या घेणार असेल आणि त्या करोडो रुपयांचा चुराडा वेगळ्या कामांसाठी अवैध वापरणार असेल तर तिथे धाडी नाही वाढायची तर काय आरती वाढायची. मग ते राज्य सरकार कोणाचंही असो अगदी भाजप शासित राज्यात सुद्धा अशा अनधिकृत घटना घडतात त्याच्यावर कारवाई होत आहेत आणि होती. कलकत्ता माहीत होतं पूर्वी की बनावट कंपन्या बनवण्याची एक आडी आहे लेन आहे रस्ता आहे घर आहेत. आता उद्धवजींच्या महानगरपालिकेमध्ये पेंग्विन सेनेच्या आश्रयाखाली मुंबईतल्या झोपड्यांमध्ये आता राजकीय पक्ष बनत आहेत. ते बोगस आहेत ते करोडो रुपये घेत आहेत ते वापरतायत कुठे हिशोब नाही. मग या सगळ्या व्यवस्था साफ करण्यासाठी जर केंद्र सरकार काम करणार असेल तर केंद्राला शिव्या द्या. हा कुठला न्याय आणि हा कुठला कार्यक्रम. 140 करोड भारतवासियांना हे मान्य नाही. ज्या ज्या नेत्यांचे आणि पक्षांचे हितसंबंध अशा झोपडीतल्या अनधिकृत असलेल्या पक्षांशी असतील त्यांच्याच पोटात उरडा आला असेल.